आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सहाय्यभूत राहणार आहेत. आदिवासींची वनपट्टी असो की पेशांची अंमलबजावणी असो किंवा तरुणांमध्ये वाढती बेकारी असो, या जिल्ह्यामध्ये एवढा मोठा औद्योगिक क्षेत्र आहे तारापूर एमआयडीसी, एवढी संपूर्ण भारतामध्ये अग्रगण्य असलेली एमआयडीसी आहे, पण या एमआयडीसीची अवस्था काय झालेली आहे याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे. आणि त्याकडे सुद्धा मी माननीय बाळासाहेबांचं आजच्या या सभेच्या माध्यमातून या ठिकाणी ध्यान आकर्षित करतो. या लोकप्रश्नावर भविष्यात आम्ही काम करणार आहोत. कारण मित्रांनो, जसे जसे सागराचे पाणी कधी आटणार नाही, तशी बाबांची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्मच काय मित्रांनो, हजार जन्म झाले तरी चालेल, पण हा वंचित आघाडीचा नाद आम्ही कधी सोडणार नाही, आम्ही कधी सोडणार नाही. आज महाराष्ट्राची मुलुख मैदान तो म्हणजे हे निळवादर या पालघरच्या या मंचावर माता रमई या विचार मंचावर या ठिकाणी स्थानापन्न झालेलं आहे. आज आमचा प्रत्येक कार्यकर्ता हर्षित झालेला आहे. अतिशय तुटुपंजी आणि अतिशय मोजके कार्यकर्ते बाळासाहेबांनी आदेश दिला होता 12 दिवसापूर्वी की इथे मला सभा घ्यायची आहे. आणि माझी सर्व टीम जिल्ह्यातली सर्व वसई असो, पालघर असो, बैसोर असो, वाडा असो किंवा जवार, मोखाडा आणि इतर सर्व तालुके असो, इथली सर्व म्हणले जे सर्व आजी माजी पदाधिकारी असतील त्याने येऊन या ठिकाणी सहकार्य करून आज ही सभा यशस्वी करण्यासाठी मला जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानणार आहे. मी सर्वांना पुढे घेऊन जाण्याची माझी त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, जसा रात्रीचा अंधार मिटवण्यासाठी दिवा पाहिजे, जसा रात्रीचा अंधार मिटवण्यासाठी दिवा पाहिजे, तसे बहुजनांचे नेतृत्व करण्यासाठी या देशाला बाळासाहेबांसारखा दिवा पाहिजे, म्हणजे प्रकाश पाहिजे, प्रकाश आंबेडकर पाहिजे. पण मित्रांनो, आपल्याला यापुढे नकली आणि स्वयंमान्य पुढाऱ्यांपासून सुद्धा सावध राहावं लागेल. त्यासाठी आपल्याला जागरूक लावावं लागेल आणि आपल्याला खरे कार्यकर्ते आणि खरी जाण असणारे बहुजनांची जाण असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे आपल्याला उभं राहावं लागेल. मी अनेक प्रवाद आहेत, या ठिकाणी वेळ कमी आहे. माननीय बाळासाहेबांना पुढच्या सभेसाठी लगेच जायचं आहे आणि म्हणून म्हणतो, माना की दुनिया बुरी है, माना की दुनिया बुरी है, सब जगह धोखा है, लेकिन हम तो अच्छे है, हम तो अच्छे बने, हमें किसने रोका है. इसलिए अच्छा बनना है. आणि शेवटी मी माझा प्रास्ताविक सामन संपवण्याच्या आधी या ठिकाणी एवढंच सांगेल, या ठिकाणी गालिबचा शहर या ठिकाणी सर्वांसाठी एक अर्ज करतो की खुदी को करो बुलंद इतना, की खुदी को करो बुलंद इतना की हर तकदीर लिखने से पहले खुदा बंदे से पूछे तेरी रजा क्या है, तेरी रजा क्या है. आणि ही रजा जी असेल ते आपल्याला पुढचं सांगणार आहेत थोड्याच वेळात आपले श्रद्धेय माननीय बाळासाहेब आंबेडकर. सर्वांच्या उपस्थितीबद्दल आणि आज वंचित बहुजन आघाडीला जे आपण या ठिकाणी एवढ्या उन्हामध्ये बसून सुद्धा जे सहकार्य केलं, जो पाठिंबा दर्शविला, त्याबद्दल मी पालघर जिल्ह्याच्या वतीने आपले सर्वांचे जाहीर आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय भीम. धन्यवाद प्रधान सर. मित्रांनो, अगद्या काही दिवसांमध्ये ही मोठी जबाबदारी ज्यांनी पार पाडली ते दीनबंधू महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गणेश प्रधान सर, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि मित्रांनो, 2 मिनिटं जरा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, थोडासा फक्त 2 मिनिटं वाट बघायची आहे, वायर बदलायची आहे कारण साऊंडचा थोडा प्रॉब्लेम येतोय. सगळ्यांना विनंती आहे की कोऑपरेट करा प्लीज, फक्त 2 मिनिटं. हॅलो, हॅलो.
मोबाइल जरा बंद होते मोबाइल अच्छा नहीं होगा नहीं पूरा ब्राइटनेस पूरा करो लाइट पूरा करो ब्राइटनेस पूरा बढ़ा के ना तब उधर से हॅलो धन्यवाद टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे मित्रांनो बाबा तेरी कलम के बल से हम राज करते हैं बाबा तेरी कलम के बल से हम राज करते हैं तेरी करनी पे बाबा हम नाच करते हैं बदलेगा वक्त और जमाना भी यारो बाला साहब के उद्घोष के आप हे आगाज करते हैं बाला साहेब आंबेडकरांचा आणि यानंतर मी पुढील वक्ते कुमारी कोमल सम्यक विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ती कोमल प्रधान तिला विनंती करतो की तिने आपलं थोडक्यात बरोबर व्यक्त करायचं आहे कोमल थँक्यू येथे उपस्थित असलेल्या माझ्या भावांना आणि बहिणींनो बहुजन समाजातील तमाम महामानवांना मी कोमल प्रधान प्रथम अभिवादन करते आणि सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय मल्लाल जय संविधान वीरेंद्र माने व इतर आयुष्यमान रमाकांत माने यांच्याकडून वंचित बहुजन आघाड्याकरता काही देणगी आलेले धन्यवाद आज या पालघर शहरामध्ये एवढ्या भव्य दिव्य ग्राउंड वर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता संपादन मिळावा एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर संपन्न होत आहे ज्या बाबासाहेबांनी आपल्याला सांगितले की तुम्हाला शासनकर्ती जमान व्हायचे आहे आणि म्हणाले की जा तुमच्या घरांच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला शासनकर्ती जमात व्हायचे आहे पण भावांनो आपण शासनकर्ती जमात होणार कसे आपले भाऊ वेगवेगळ्या गटांमध्ये विभागून जर दुश्मनांच्या कळपात घरोबा करून बसले आहेत तर आपण शासनकर्ती जमात होणार कसे नेते तर खूप आणि किती दिवस हे लाचारीचं जीवन आपण जगणार आहोत किती दिवस त्यांचे झेंडे आपल्या खांद्यावर घेऊन मिरवणार आहोत अशी एक ना अनेक प्रश्न मला आज भेडसावत आहे म्हणून सांगते भावांनो झेंडा कोणताही असला तरी दांडा फुले शाहू आंबेडकरी विचारांचा असला पाहिजे आज तरी मला या मंचावर एकच झेंडा दिसतो आहे तो झेंडा म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा झेंडा आणि हाच आहे आपल्या बाळासाहेबांचा फंडा आणि हाच आहे आपल्या वंचित आघाडीचा अजेंडा नेते तर खूप झालेत हो पण काय कामाचे आपण आपल्या नेत्यांना काय फक्त शेरोशायरी करायला आणि कविता करायलाच पाठवलं आहे का पांचट कविता करून आपल्या समाजाची अजून किती दिवस दिशाभूल करणार आहेत हे नेते दिल्लीच्या जंतर मंतरवर आपले संविधान लढत असताना आपले ठाणे भाग कोणत्या गुफेत जाऊन लपले होते भावांनो आणि बहिणींनो आज आपले संविधान धोक्यात आले आहे आणि संविधानाला काउंटर करण्यासाठी मनुस्मृतीच्या विचारांचे प्रति संविधान त्या मनुवाद्यांकडे तयार आहे पण आपले नेते तरीही म्हणतात जर कोणी संविधानाला हात लावला तर त्यांचे हात कलम करून टाकू पण मला सांगा त्यांच्या हातातील सुरा मला अजून तरी दिसला नाही तुम्हाला दिसलाय का काय चाललंय काय आज आपल्या देशामध्ये किती भयानक परिस्थिती आहे किती अत्याचार वाढले आहेत बेरोजगारी वाढली आहे शेतकरी आत्महत्या करत आहेत बहुजनांचे शिक्षण नोकऱ्या आरक्षण धोक्यात आले आहे ही धोक्याची घंटा आहे भावांनो आणि बहिणींनो आज जर आपण जागे झाले
होता। बाबासाहेब आंबेडकर को संविधान में है ना जाना था, उस वक्त में